जय श्री माताजी। प्रथम श्री माताजींचं स्वागत माननीय आप्पासाहेब पाटील संघटक रयत शिक्षण संस्था सातारा हे करतील। जय श्री माताजी। परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी श्रीवास्तव या सर्व जगभर सहयोगाद्वारे कुंडलिनी जागृतीचे कार्य करीत आहेत। आज सातारावासियांच्या पूर्व पुण्यामुळे कुंडलिनी जागृतीचा अनुग्रह करण्यासाठी त्या येथे आल्या आहेत। त्यांचे मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने व साताराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तसेच परमपूज्य माताजींच्या बरोबर इतर 14 देशांमधील परदेशी पाहुणे मंडळी व त्यांचा शिष्यगण आमच्या येथे आलेले आहेत, त्यांचे देखील मी हार्दिक स्वागत करतो व हा पुष्पहार अर्पण करतो। त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल व हिरक महोत्सवा अहवाल माताजींच्या चरणी अर्पण करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी नम्र विनंती करतो। जय श्री माताजी। पुढील सहयोग केंद्र सातारा यांच्यामार्फत श्रीयुत प्राध्यापक चव्हाण हे हार घालतील। माननीय प्राचार्य महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा। माननीय प्राचार्य जिजामाता अध्यापिका विद्यालय सातारा। माननीय प्राचार्य महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा। माननीय एस बी पाटील आजीव सभासद रयत शिक्षण संस्था सातारा हे श्री माताजींना हार घालते। Thank you.
मिटला आजन वाजंकार, मिटला आजन वाजंकार, मिटला आजन वाजंकार। योगियांचा पाऊनी सागर काव्याची उकले करीतो सादर, काव्याची उकले करीतो सादर, आप्तजनांचा करुणी आदर, आप्तजनांचा करुणी आदर, कर स्वागत सत्कार, उमटला आज नवाजंकार, उमटला आज नवाजंकार। या विश्वाचा कुल स्वामी अरुड झाल्या सिंहासनी, अरुड झाल्या सिंहासनी, सहयोगियांचा करतील येते, सहयोगियांचा करतील येते, करतील चा उद्धार, उमटला आज नवाजंकार, उमटला आज सप्तसुरा तुम्ही गीत उमटले, सप्तसुरा तुम्ही गीत उमटले, मध्यम पंचम स्वर निघाले, कान लाभई गीत रंगले, कान लाभई कान लाभई गीत रंगले, नटला केदार, उमटला आज नवाजंकार, उमटला आज नवाजंकार। पाहुनी आई निर्मल माता, पाहुनी आई निर्मल माता, धन्य झालो दर्शन घेता, धन्य झालो दर्शन घेता, तव चरणी हा केविला माता, तव चरणी हा केविला माता, कराले स्वप्न साकार, उमटला आज नवाजंकार, उमटला आज नवाजंकार।
जय श्री माताजी। श्रीयुत पाटनकर, चीफ आर्किटेक्ट, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी न्यू दिल्ली, हे आपणाला सहजयोगावर प्रवचन देतील। सहजयोगाबद्दल नाही, माझ्याबद्दल बोलणार काहीतरी त्यांना बोलायचं आहे। जय श्री माताजी। श्री माताजींच्या कृपेने आपल्या साताऱ्याला यायचा हा माझाच पहिलाच प्रसंग आहे आणि येथे मला जास्ती आनंद तो असा झाला की बरेच प्राध्यापक वर्ग आणि मोठे मोठे सुशिक्षित वर्ग सगळं माताजींना हार घालून त्यांचं स्वागत करीत होते। आता हा जो आपला सगळा सुशिक्षित वर्ग आहे आम्ही त्याच्यातलेच होतो, परंतु परमेश्वर प्राप्ती, कुंडलिनी जागृती आणि श्री माताजींचा अवतार याच्याबद्दल लांबून लांबून काठावरून उभं राहून आपण साधारण थोडीशी जी कल्पना घेतो त्यामुळे आपल्याला काहीच हातात येत नाही। तर मी इथे सहयोगाबद्दल बोलण्याकरता अजिबात उभा नाही आहे, कारण तो माझा अधिकार नाही। श्री माताजी प्रत्यक्ष इथे असताना वास्तविक या स्टेजवरती मला दोन शब्द बोलायला मिळाले हे मी माझं अनंत जन्माचं भाग्य समजतो। आता मला एवढंच सांगायचं आहे की इथे जे सगळे मंडळी बसलेले आहेत, तर आत्ता मी डॉक्टर बगरान म्हणून इंग्लंडचे एक मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याबरोबर अनेक इथे डॉक्टर्स आहेत, बॅरिस्टर्स आहेत, मोठे मोठे आर्किटेक्ट्स आहेत, इंग्लंड, अमेरिका, अनेक 14 देशातून हे लोकं सगळे आलेले आहेत। आता हे सगळे शास्त्राच्या अतिशय प्रगत अशा देशामध्ये राहणारे लोक आपल्या श्री माताईंच्या पुढे साष्टांग नमस्कार घालून माताजी जसं सांगतील त्याप्रमाणे आपल्या देशात फिरून राहिलेले आहेत। आश्चर्य वाटेल की आपली पातळ भाजी, भाकरी, भरीत याच्यापासून जे काय मिळेल ते सगळं खातात, हातांनी कधी खाल्लेलं नसताना। असं हा जो अधिकार ते मान्य करतात याच्यामागे काहीतरी अत्यंत मोठी शक्ती असली पाहिजेल। आणि आपण आपल्या देशातल्या माताजी असून देशातल्या तर आहेतच आहेत, परंतु सगळ्यात भाग्य म्हणजे महाराष्ट्रातल्या आहेत आणि आपण त्यांच्यापासून वंचित आहोत। मीसुद्धा वंचित होतो, मीसुद्धा अनेक वर्ष दूर राहिलो, लांबून लांबून पाहत असे काय, कारण आमची प्रवृत्तीच तशी आहे की आमचं थोडंसं शिक्षण झालं की आमचे हात आकाशाला पोहोचलेत आणि आम्हाला असं वाटतं की आमच्यापेक्षा आणखीन कोणी शहाणा नाहीच आहे। तर ही जी आमची एक वृत्ती आहे, तर या वृत्तीचा आपण थोडासा आत जाऊन कानोसा घ्यावा आणि श्री माताजींच्याबद्दल, सहयोगाबद्दल जास्तीची माहिती घेतली। मी एवढंच सांगू शकेल की माझ्यापेक्षा अनेक लोक जगामध्ये विद्वान आहेत आणि त्या विद्वानांमध्ये जर म्हणायचं असेल तर युनोचे, युनायटेड नेशनचे चीफ जस्टिस डॉक्टर नागेंद्र सिंह हे श्री माताजींच्या 60व्या वाढदिवसाकरता दिल्लीला मुख्य पाहुणे म्हणून होते। वास्तविक दिल्ली म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, दिल्ली आपणही गाजवली आहे सातारकरांनी, महाराष्ट्रांनी, यशवंतराव चव्हाणांनी वगैरे, परंतु त्या अशा दिल्लीमध्ये कुठलाही समारंभ होणं म्हणजे याच्या जे परिणाम असतात काय हे सर्व दूरवर पसरत असतात। तर त्या स्टेजवरती डॉक्टर नागेंद्र सिंग म्हणजे चीफ जस्टिस ऑफ युनायटेड नेशन्स हा एक इंडियन माणूस होऊ शकतो हीच अभिमानाची गोष्ट आहे। आणि असे ग्रस्त स्टेजवरती असताना माताईंच्या पुढे त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की ऋषी देवमुनी यांनी जे काय देवादिकांची स्तुती करून ठेवलेली आहे देवीची, याच्यापेक्षा मी आणखीन काहीही म्हणू शकत नाही। तर अर्धा तास नुसते ते देवीचे स्तोत्रच म्हणत होते, कारण ते म्हणजे प्रत्यक्ष देवापुढे मी आणखीन काय म्हणू शकेल की साक्षात परमेश्वर आपल्यापुढे उभा आहे, परंतु ती पारखण्याची आपल्यामध्ये कुवत आहे की नाही हा प्रश्न आहे। तर अर्धा तास त्यांनी फक्त देवीचे सगळे स्तोत्र म्हटलेत आणि नंतर माताजींना साष्टांग नमून नमस्कार केला आणि आम्हाला खाली वाकायला सुद्धा थोडासा त्रास होतो, कारण आपली ओळख पटलेली नाही आहे। आपली जर ओळख पटली तर आमचा अभिमान सगळा गळून गेलेला आहे की आमचं तत्वज्ञान, आमचा पगार, आमची पोझिशन ही सगळी याच्यापुढे व्यर्थ झालेली आहे।
आता डॉक्टर बगदान म्हणून इथे आहेत तर यांना मी विचारत होतो, तर म्हणजे याला सीकिंग लागतं, जन्मापासून परमेश्वराची एक ओढ असावी लागते. तर आता हे जे परदेशी गृहस्थ आहेत, डॉक्टर बगदान इथे आहेत, आणखीन डॉक्टर डेव्हिड आहेत, पुष्कळचे डॉक्टर्स आहेत आमच्याकडे इथे, तर यांना वयाच्या 11व्या वर्षापासून ते परमेश्वराच्या शोधात होते, वयाच्या 7व्या वर्षापासून बायबल वाचित होते, पदरात काहीही पडलेलं नाही, अनेक वेळा विद्याभ्यास सोडला, अनेक वेळा परमेश्वराच्या मागे गेलेत, रिकाम्या हातांनी परत आलेत, पुन्हा मार्गाला लागलेत, पुन्हा डिग्र्याज घेतल्यात, आणि आता शेवटी यांच्याच तोंडून असं ऐकायला मिळतं की सगळी डॉक्टरी विद्या शिकल्यानंतर असं वाटतं की आम्ही काहीच शिकलो नव्हतो, की जे आम्ही माताईंच्या पायाशी बसून मिळवू शकतो डॉक्टरी विद्येतसुद्धा, की जे आम्ही लोक डॉक्टरी विद्येच्या जोरावरती आजारी माणसांना बरं करू शकत नाही, असाध्य रोग हाताळू शकत नाही, असे रोगसुद्धा माताईंच्या कृपेने ताबडतोब बरे होतात. मागच्या वर्षीची गोष्ट आहे की आसाममधून चुकून एक गृहस्थ एका मित्राबरोबर कॅन्सरचा रोग झालेला आहे म्हणून दिल्लीला ॲडमिट होण्याकरता आलेत. येताना तिथल्या मिनिस्टरचे, एम पीचे किंवा पॉलिटिकल ह्या सगळ्या पुढाऱ्यांचे प्रशस्तीपत्र, ओळखपत्र वगैरे घेऊन आलेत की ॲडमिशन मिळावी. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्लीला एक मोठी संस्था आहे आणि त्याच्याकरता ते तिथे आले होते. तर तिथे ॲडमिशन मिळेना अशा परिस्थितीत त्याचा मित्र म्हणाला, भाई मी तर माताईंना दिल्लीला पाहिलं आहे, इंदोरला मी असताना, तर त्यांच्या कार्यक्रमाला मी चाललो आहे, तर तुला ॲडमिशन मिळत नाही, तू निदान संध्याकाळी माझ्याबरोबर येऊन बैस. दिल्लीला आम्ही लोक भाग्यवान आहोत की आम्हाला 10-12 दिवस माताईंचे प्रवचन ऐकायला मिळतात. ही इथे नुसतं ऐकणं हा प्रश्न वास्तविक मी चुकीने बोलतो आहे, इथे ऐकण्यापेक्षा अनुभव जास्ती आहे सहयोगामध्ये, कारण ऐकून ऐकून आमच्या सगळ्या पिढ्यानपिढ्या सगळ्या खलास झालेल्या आहेत. तर इथे ऐकण्यासारखं काहीही नाही आहे, इथे अनुभवण्यासारखं आहे, आणि आपण आतल्या आत विचार करण्यासारखी परिस्थिती असाल उत्पन्न केली तर आपण कुठल्या कुठे पोहोचू शकतो. याच्या बाबतीत सांगायचं तर हे गृहस्थ 7 दिवसानंतर यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही ॲडमिशन मिळेना, रोज जायचे सगळ्या या मिनिस्टरचे त्या मिनिस्टरचे पत्र घेऊन, परंतु जागा नाही आहे, आणि संध्याकाळी लेक्चर्सला यायचे. श्री माताईंचे लेक्चर संपले, कार्यक्रम संपले, आणि दुसऱ्या दिवशी यांना तिथे ॲडमिट करण्यात आलं, आणि ॲडमिट करून संपूर्ण तपासणी झाल्यानंतर त्यांना, तुम्हाला कोणत्या मूर्खाने इथे पाठवलं आहे, तुम्हाला कॅन्सरच नाही आहे. म्हणजे बघा की गव्हर्नमेंट डॉक्टर्सनी तिथून आसाममधून कॅन्सर झालेला हा पेशंट इथे जगण्याची शक्यता नाही आहे, तुम्ही दिल्लीला जा आणि पुढे ट्रीटमेंटला या. तर माताईंचं त्याच्याशी म्हणजे काही प्रत्यक्ष ट्रीटमेंट दिली असंही नाही आहे, परंतु हे नुसतं रोज कार्यक्रमाला येऊन संध्याकाळी सेंटरवरती यायचेत, व्हायब्रेशन्स घ्यायचेत, आणि हा गृहस्थ 7-8 दिवसात बरा होतो. आणि आता आसाममधून आमच्याकडे 40-40, 50-50 सगळे तरुण मंडळी शेकडो रुपये खर्च करून माताईंच्या प्रोग्रॅमकरता दिल्लीला येतात, आणि मागच्या वर्षीपासून त्यांचा अतिशय आग्रह आहे की श्री माताजींनी आसामला भेट द्यावी, आणि त्याप्रमाणे ते यावर्षी आसामलाही जात आहेत. तर हिरा आपल्याजवळ आहे, हिऱ्याची पारख आपल्याला व्हावी एवढ्याच दृष्टीने मी कुठल्याही प्रकारचा संकोच न करताना माझ्या मनात विचार आलेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्याला नम्र विनंती एवढीच आहे की आपलं पुण्य फार मोठे आहे की एवढ्या दगड डोंगरात, एवढ्या आड रस्त्यात श्री माताजी प्रवास करून आपल्यापर्यंत येत आहेत. माताजी त्यांचं जे ऐहिकदृष्ट्या वर्णन करायचं झालं तर फारच कठीण आहे, कारण मग ते तुम्हाला आम्हाला दिल्लीलाच बसवावं लागेल मंत्र्या तंत्र्यांच्या त्या लेव्हलला, म्हणजे सगळे आईशाराम परमेश्वरांनी यांचे श्रीवास्तव साहेब फार मोठ्या पोझिशनवरती आहे युनायटेड नेशन्समध्ये, काय की एवढी सत्ता असताना हे सगळं आपला संसार केल्यानंतर, मुलींचे लग्न झाल्यानंतर माताजी या कार्यक्रमाला आलेले आहेत, संसार सोडलेला नाही आहे, आपल्यासारखा प्रपंच करता आहेत, आणि तुम्ही आम्हीसुद्धा तो इतकाच नेकीनी आणि चांगला करावा याकरता त्या सतत प्रयत्न करता आहेत. तेव्हा परमेश्वर मिळवायचा म्हणजे काही संन्यासासारखे कपडे घालून फिरायला जायला पाहिजे असं नाही आहे. रामदास स्वामी सोडून दिले तर कुठल्याही साधूसंतांनी संन्यास घ्या म्हटलं नाही आहे, संन्यास घेतलेला नव्हता. तर ती शिकवण श्री माताजी आपल्याला देत आहेत, तर याच्याकरता थोडंसं असं दूर उभं राहण्याचं काही कारण नाही आहे, तुम्हाला पटो न पटो परंतु चव घेऊन पाहावी काय त्याच्यामध्ये काय आहे सहयोगामध्ये. तर ज्ञानापेक्षा इथे अनुभव जास्ती आहे, इथे आधी पदवी दिली जाते मग ज्ञान दिलं जातं,
आमच्या विद्यापीठामध्ये आधी ज्ञान दिलं जातं आणि त्याची परीक्षा झाल्यावर पदवी येते, तेव्हा इथे श्री मातांच्या कृपेने पहिल्यांदा पार होता. पार झाल्यानंतर मग हे ज्ञान आपोआप पाठीमागून येतं. आधी ज्ञानाच्या मागे जाण्याची काही आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे हा थोडासा आधी कळस आणि मग पाया अशातला प्रकार आहे. तेव्हा आपण मंडळींनी हा नीट समजून घ्यावा आणि याचा जास्तीत जास्त उपयोग करून आपलं ऐहिक कल्याण करून घ्यावं. ऐहिकाबरोबर पारमार्थिक हे आपोआपच होत असतं. काय इथे जे सगळे मंडळी आहेत, पूर्वी मी आत्ता पुण्याला होतो तर मला कुणीतरी टोला मारला की जे रंजले गांजले ते पाशे साधूसंताकडे जातात की काय अशातला. इथे रंजलेले गांजलेले नाही आहे, इथे सगळे मोठ्या मोठ्या पोझिशनचे लोक आहेत, सगळ्यांच्या घरच्या गाड्या आहेत, मी सुद्धा त्यातलाच आहे. इथे सगळे मंडळी बसलेले आहेत. आम्हाला परमेश्वरने मला 4 मुलं दिलेले आहेत, 2 डॉक्टर्स आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा काहीतरी आपल्याला आयुष्यात मिळालं नाही म्हणजेच देवधर्म पाहावा ही फार चुकीची गोष्ट आहे. पण हे डॉक्टर लोक सांगितले आहेत की वयाच्या 11 वर्षापासून हे लोक या शोधात होते. आणि माझं फार दुर्दैव की मी वयाच्या 50 वर्षी श्री माताईंच्या चरणाशी आलो, पण आलो हेही मोठं फार भाग्य आहे. तर या सगळ्यांचा आपण नीट विचार करून त्याचा उपयोग करून घ्या हीच माझी आपल्याला नम्र प्रार्थना आहे. माताईंचा जास्त वेळ घेऊ शकत नाही. वा, खूप जोरात व्हायला लागलं. परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधक वृंदांना आमचा प्रणिपात असो. जे आता सांगितलं ते खरं आहे की जो मनुष्य परमेश्वराला शोधतो त्यालाच परमेश्वर मिळणार आहे, ही गोष्ट खरी आहे. ह्याबद्दल शंका करण्याचं काही नाही, कारण परमेश्वर काही तुमच्या पायावर येऊन पडणार नाही की बाबा तू मला शोध. पण ती एक स्थिती आहे, ती स्थिती विशेष ज्यांनी सुकृत केलेलं आहे, पूर्वजन्मी पूर्वपुण्य केलेलं आहे, जे थोर मनाचे राहिले आहेत, ज्यांनी सुकर्म फार केलेलं आहे, अशा विशेष लोकांच्यासाठी आहे. एऱ्या गबाळ्याचे का मनोहे, विशेष करून ह्या सातारा जिल्ह्यात फार महान असे आमचे श्री रामदास स्वामी राहून गेले आहेत. आणि त्यांचं जर तुम्ही कोणतंही वाक्य घेतलं तर ते ओतप्रोत परमेश्वराचंच वर्णन आहे. त्यांनी अशा निम्नस्तरातल्या लोकांना यथेच रागावून वर्णन करून अशा अशा गोष्टी लिहिल्या आहेत की तेच लिहू जाणे. आम्ही त्यांना श्री हनुमानांचाच अवतार मानतो, फार उच्च असं मानतो त्यांना. पण आपल्या महाराष्ट्रात जे ऐकावं ते थोडं आहे. तिकडे म्हणायला ही संतभूमी, मोठे मोठे संत झाले, महान लोकांनी ह्या देशाला विभूषित केलेलं आहे. हा खरंच महाराष्ट्र आहे, याबद्दल शंका नाही. आता आपण त्याचा चिखल केला ती दुसरी गोष्ट, पण हा खराच महाराष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्रात त्याला नावाला साजेस असंच कार्य करणारे अनेक मोठमोठाले वीर झाले. शिवाजी हे सुद्धा एक आत्मसाक्षात्कारी होते, नाहीतर एवढा चरित्रवान मनुष्य निर्माणच झाला नसता. रामदास स्वामीसारखे त्यांना गुरु मिळाले, तुकारामासारखे इथे मोठमोठाले कवी होऊन गेले, गोरा कुंभार, नामदेव, सखूबाई, सुरात मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरसुद्धा त्या लहान वयातच त्यांनी इतकी सुंदर ज्ञानेश्वरीची रचना केली. तेव्हा ते काही खोटं बोलत नव्हते, त्यांनी काही राजकारणी लोकांसारख्या गप्पा मारल्या नव्हत्या किंवा सरकारी अंमलदारासारखे पैसे खात बसले नव्हते.
त्यांनी परमेश्वराची स्तुती केली, परमेश्वराचं वर्णन केलं, एक नवीन गोष्ट तुमच्यासमोर ठेवली की परमेश्वराला मिळवा, परमेश्वराशिवाय मार्ग नाही. परत ते जेव्हा एक दुसऱ्याला भेटायचे तेव्हा त्यांना जाती भेद वगैरे काय आहे ते माहीत नव्हतं. गोरा कुंभाराची भेट जेव्हा नामदेवाबरोबर झाली तर नामदेवानी फार सुंदर, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी लिहिलेलं आहे. काय एकाहून एक जे काव्य पाहावं ते केवढं उच्च, किती वरच्या दर्जाचं, ते आपण हे शिक्षण घेऊन काही समजू शकत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिक्षण नाही घेतलं पाहिजे, शिक्षण हे घेतलं पाहिजे, पण हे शिक्षण सुशिक्षण होण्यासाठी परमेश्वर हा मिळवला पाहिजे, नाही तर तुमच्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही. आता माननीय पाटील साहेबांनी माझा एवढा मान केला त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहेत. आणि त्यांच्या वडिलांनी इथे इतकं कार्य केलं की त्यांना कर्मवीर ही पदवी मिळाली, त्यांच्याबद्दल पुष्कळ मला माहिती मिळालेली आहे आणि मला फार आनंद वाटला की अशा सोसायटीने माझा मान केलेला आहे. ते शिक्षण व्हायचं ते झालं, आपण भाषा लिहिणं शिकलो, बोलायला शिकलो, गणित शिकलो, इतर विषयसुद्धा आपण शिकून घेतले, पण ह्या सर्व शिक्षणाच्या मागे जागृती ही व्हायलाच पाहिजे. जागृतीशिवाय शिक्षण वाया जातं ह्याचं उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही परदेशात जाऊन बघायला पाहिजे. पहिल्यांदा अहंकार येतो माणसाला, वागताच येत नाही, वागताच येत नाही. नम्रतेशिवाय विद्या विनयेनं शोभते असं लिहून गेलेले आहेत. तो विनय म्हणून आहे तो पळतो, कारण ही विद्या फारच कृत्रिम आहे. त्याच्यात खरेपणा किती आहे? ही गोष्ट अगदी खरी आहे की परमेश्वरीचं जे सायन्स आहे, परमेश्वराचं जे सायन्स आहे, ईश्वरी शक्तीचं जे सायन्स आहे, ते सांभाळायलासुद्धा लोक पाहिजेत जातीचे. अशा तशा लोकांच्या बसचं नाही ते, त्याला तुम्ही शिक्षण असो वा नसो. आता असं म्हटलं की समजा आमच्याकडे पुष्कळ डॉक्टर्स आहेत आले, आर्किटेक्ट्स आले, त्यांना सहयोगाने कळलं की खरं ते काय, आणि त्यांनी ही ईश्वरी शक्तीची सर्व माहिती करून घेतली आणि त्याच्याद्वारे त्यांची फार उन्नती झाली, हेही कबूल आहे. पण त्याला ते शिक्षण नसतं तरीसुद्धा झालं असतं. आत्मा जर तुम्ही मिळवला तो सर्वांचा गुरु आहे, सर्वांच्या हृदयामध्ये हा गुरु बसलेला आहे. आज विशेष म्हणजे दत्त जयंती आहे म्हणून त्या दत्तालाच नमस्कार करून असं म्हणायचं की माताजी आम्हालाच आमचे गुरु करून टाका तुम्ही, म्हणजे सर्व विद्या सर्व ज्ञान तुमच्या डोक्यात आहे, त्याला कुठे बाहेर जायला नको. ज्ञानेशांनी कोणची युनिव्हर्सिटीत परीक्षा दिली होती, श्री संत तुकारामांनी कोणत्या शाळेमध्ये आपल्याला दाखल करून घेतलं होतं, जीझस क्राईस्टने कोणत्या शाळेमध्ये आपली शिक्षा घेतली होती, ते सगळं त्यांनी एका लहान मार्गानेच मिळवलेलं आहे, ज्याला आपण म्हणू की शॉर्ट कट असा, तो सगळ्यांना घेतात. ह्या भारतवासियांना, ह्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सर्वांना हा मार्ग अगदी मोकळा आहे आणि सहजच लागतो. पण आपल्या महाराष्ट्रात जी फार मोठी खोड आहे ती खोड आपण समजून घेतली पाहिजे. जसं हिंदीमध्ये म्हणतात अध जल गगरी छलकत जाय, अर्धवट अजून आपलं शिक्षण झालेलं आहे, अजून ते पूर्णत्वाला पोचलं नाही. ज्या प्रगल्भ देशामध्ये हे शिक्षण पूर्णत्वाला पोचलं आहे किंवा आपल्या देशातसुद्धा जे फार पोचलेले लोक आहेत त्यांना त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की ह्याच्याही पलीकडे काहीतरी असा ह्याचा स्रोत असला पाहिजे जो आपण मिळवला पाहिजे. पण आपल्या देशात जी एक खोड आहे फार मोठी, की जर आपल्याला जमलं नाही तर खोडसाळपणा करायचा, उडाणटप्पूपणा करायचा, खोडसाळपणा करायचा. म्हणजे जर आता एखाद्याला क्लासिकल म्युझिक नाही समजलं, समजा त्याला समजायला म्हणजे थोडंसं तरी शिक्षण पाहिजे, मेहनत पाहिजे, कान पाहिजे, दर्दी पाहिजे मनुष्य. प्रत्येकाला समजायचंच नाही ते क्लासिकल, पण समजलं नाही तर त्याची थट्टा करायची, म्हणजे झालं वाऱ्यावर उडून टाकायचं. अशा ह्या मूर्खपणामुळे कोणतीही वजनदार वस्तू आपल्यामध्ये येऊ शकत. ही जी आपल्यामध्ये विशेष प्रवृत्ती आली, विशेष करून वर्तमान पत्रकार, ह्या तुमच्या साताऱ्यात आमचं भाषण झालं होतं मला आठवतं, त्याला एक किर्लोस्करमध्ये माझ्या विरुद्ध त्यांनी लेख छापला, म्हणजे त्याला काही अर्थच नव्हता त्या लेखाला. सहजोगाबद्दल काहीही न लिहिताना किर्लोस्करांचा परमेश्वरावर विश्वास नाही हे सगळ्यांना माहिती आहे,
पण तो सगळ्यांवरती असा अशा रीतीने आपण छाप घालायची की हे सगळं काही खोटं आहे, परमेश्वर म्हणजे काय नाही असं म्हणणारे तुम्ही कोण? तुम्ही काय परमेश्वराला पाहिलं आहे का? जर तुम्हाला ती गोष्ट माहीत नाही तर निदान नम्रपणे विचार करावा की हे सगळे संत साधू झाले मोठे मोठे, हे सगळे मूर्ख होते की काय, किंवा हे खोटे होते काय? तर त्यांनी मला शिव्या घातल्या त्याच्यामध्ये. अशा ह्या लोकांच्या, ज्या मोठे इथले सुशिक्षित लोक आहेत त्यांची डोकी अशी जर चालली, स्त्री मासिकात सुद्धा माझ्याविरुद्ध त्यांनी छापून काढलं की असे काही परमेश्वर वगैरे काही वस्तू नाही आहे, माताजी काहीतरी खोटं सांगतात, कुंडलिनी म्हणून काही वस्तूच नाही. हे अति शहाणपण, त्यांचे बैल रिकामे आता राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रात जो हा खोडसाळपणा आहे त्यांनीच आपली प्रगती झालेली नाही. आपलं विशेष म्हणजे असं आहे की दुसऱ्याला कसं खोडून काढायचं, पण सहयोग हा तुमच्या लाभासाठी. योगक्षेम वाम्यम असं कृष्णाने म्हटलंय, ते खोटंच म्हटलं असणार की योगानंतर तुझा मी क्षेम घडून आणेन. आता हे मला कधी कधी असं वाटतं की हे बाजारबुणगे आहेत सगळे, कारण ह्यांनी म्हणजे गहनात गेलेलेच नाहीत. शास्त्राच्या गहनात जाऊन जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आदि शंकराचार्यांपासून, तुम्ही स्वतःला हिंदू मानवता, मग त्या आदि शंकराचार्यांनी ज्यांनी की संबंध हिंदू धर्म स्थापन केला त्यांनी सुद्धा सांगितलं की कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय मनुष्याने बोलूच नाही. आम्ही काय नवीन सांगत नाही, पण काहीतरी धर्माच्या नावावरती एक संघटना करायची किंवा कोणत्या गोष्टीवर आपण संघटना करायची आणि दुसऱ्यांना खोडून काढायचं, त्याच्यामध्ये आपला हातखंड आहे, असं करून कधीही आपली प्रगती होणार नाही. इंग्लंडला एक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांबद्दल एक जोक आहे, तो ऐकला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की काय कल्पना लोकांना वाटते की महाराष्ट्रातला मनुष्य हा कसा असतो. सगळीकडून विंचू आले म्हणाले, त्यांचं तिथे काहीतरी एक्सपेरिमेंट प्रयोग चालला होता आणि त्या विंचवामधले एक विंचवाचा जो जी बरणी होती जे जार होतं त्याला झाकण नव्हतं. ते म्हणे हे काय म्हणे महाराष्ट्रातनं आलं आहे का म्हणे, ह्याला झाकण का नाही घातलं? म्हणे कोणचाही विंचू कोणाला वर येऊ देणार नाही, एक विंचू वर गेला तर दुसरा त्याला खाली ओढणार, काही नाही काहीतरी बहाणा करू. परवा मी म्हटलं अहो रामदास स्वामींचं काही छापत का नाही, ते ब्राह्मण होते म्हणून त्यांचं छापायचं असं का, ते ब्राह्मण म्हणून ते गेले. आणि तुकाराम बुवांना म्हणायचं तुकोबा का, तर ते ब्राह्मण नव्हते म्हणून. एवंचे काय, ह्यांनी ह्यांना ओढायचं त्यांनी त्यांना ओढायचं, हा भांडकुदळपणा, ही बेबंदशाही, ही भावबंदकी अजून चालूच आहे या महाराष्ट्रात, आणि जोपर्यंत ती चालू राहणार तोपर्यंत आपण कामात न जाणार आहोत. ते सर्व काढण्यासाठी आधी आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या असं वारंवार या साताऱ्याला सातत्याने मी येत आहे, पण लोकांवर काही परिणाम होत नाही. कुठे जा युनिव्हर्सिटीत भांडाभांडी, कुठे गेलं तरी भांडाभांडी. आता परवा एका प्रकल्पात गेलो तो, म्हटलं अरे हे प्रकल्प 7 वर्षापासून बघते काय होत नाही आहे तरी काय, म्हणे 2 ग्रुप्स आहेत, एक म्हणतं ह्या गावाला घ्या तर एक म्हणतं त्या गावाला घ्या, त्यामुळे ते गरीब मरतायत ते नाही बघत आपण. तेव्हा सगळं असून फक्त भांडाभांडी आपण सोडली नाही, मात्र दारू धरलेली, दारू हमखास पिणं, हे कोणत्या शास्त्रात सांगितलं की दारू प्यावं म्हणून, ते करायला काही वेळ लागत नाही. पण जे चांगुलपणाचं आहे, जे चांगलं आहे, जे सुज्ञ आहे, जे आजपर्यंत सांगितलेलं आहे ते का धरत नाही, त्याला कारण असं की आपण अजून आपण भ्रमात होतो. हे सगळं परदेशात फार जास्त आहे, इथेच आहे असं नाही. जिथे मी राहते इंग्लंडला फार जास्त आहे, तिथेसुद्धा लोक भ्रमात आहेत, इथेच आहेत असं नाही. पण आपण भ्रमात आहोत हे त्यांना समजतं, ते आपल्याला समजत नाही, एवढाच फरक आहे. अजून आपण भ्रमात आहे, आपलं काहीतरी चुकलं आहे, कारण जेव्हा दरीवरनं खाली पडले तेव्हा लक्षात आलं की अरे हे कुठे आपण दरीत होतो तर त्याच्यातही आपण खाली गेलो. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही भ्रमात आहोत, त्यांची डोकी ठणकली आहे, अजून आपली डोकी भ्रमातच आहेत आणि आम्ही भ्रमात नाही. म्हणजे अति शहाणे आम्ही, त्या आम्ही अगदी फारच शहाणे आहोत असं समजून स्वतःला विशेष समजायचं. त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आपल्या देशाचा हा वारसा, एवढा मोठा वारसा आपल्याजवळ आहे. अहो शिवाजी महाराजसुद्धा नेहमी म्हणत असे ही श्रींची इच्छा. ही श्री कोण? श्री म्हणजे आदिशक्ती. ही श्रींची इच्छा सारखा मंत्र हा ते म्हणत असत. ते आता तुम्ही नुसतं नाटकात बघायचं, बाकी मनुष्याच्या कोणत्याही आयुष्यात ते आलं नाही पाहिजे का? ते सगळं काही खोटं होता, सगळा इतिहास तो खोटा. हे इथे एवढे मोठमोठाले किल्ले उभे आहेत, हे सगळं काही खोटं होतं का? आणि त्याच्याच दमावर आज आपण इथे आलेले आहोत. तेव्हा आपला वारसाही आपण विसरलो आणि पुढचाही विचार नाही, आपल्या मुलांचा विचार नाही. जर असता तर ही घाणेरडी दारू आपण ह्या देशात तरी आणली नसती. आज दत्ताच्या ह्या विशेष दिवशी तरी
आपण हा विचार मनात घेतला पाहिजे. तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता, तुम्हाला मी सांगायला नको. मी परत परत येऊन सांगण्यात काय अर्थ आहे, नुसतं सांगून सांगून तरी व्यर्थ जाणार, पालथ्या घागरीवर पाणी येते. तुमचा आत्मा जागृत करून घ्या. हा आत्मा जो आहे हा सर्व तऱ्हेचे भेद नष्ट करून टाकतो, कारण हा सामूहिक जीव आहे. हा सामूहिक जीवाचं एकच परमेश्वराचं सगळ्यांमध्ये ते तत्व बिंबलेलं आहे. तेच तत्व प्रत्येक परमेश्वरात आहे. तुम्ही सगळेच परमेश्वर आहात आणि ते तत्व जे आहे ते आत्म्याचं तत्व तुमच्यामध्ये आहे. तुम्ही सगळे मंदिर आहात असं सांगितलेलं आहे. फक्त तो दिवा तुम्ही पाजळून घ्या, तुमच्या चित्तात येऊ द्या. म्हणजे काय तुम्हाला पाहिजे ते ज्ञान, काय पाहिजे ते सर्व तऱ्हेचं सुख समाधान ते होऊ शकतं. संतांनी म्हटलंय, अवघाची संसार सुखाचा करीन. हाच माझा आटोकाट प्रयत्न आहे की त्यांनी जे म्हटलंय ते सिद्ध केलं पाहिजे. जे पसायदान म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे तेच आज करायचं आहे. पण कुणाला करू, आहेत कुठे ते लोक असं कधी कधी वाटतं. उद्या जर एखादी सिनेमा नटी आली तर हजारो लोक तिच्या पायाखाली जातील. ही आपली अजून जी गुलामीची पद्धत आहे, जे आपल्यामध्ये काहीही व्यक्तित्व नाही, आपल्यामध्ये काहीही मोठेपणा नाही, असं धरून आपण नुसत्या बाह्यातल्या सर्व गोष्टींना इतका मान देतो, हे चुकीचं आहे. हे शिक्षण दिलं ज्यावेळेला पाटलांनी एवढी मेहनत केली असेल तेव्हा काहीतरी विचार करूनच केला असेल. आणि तो विशेष विचार हाच असे की आज लोक जर शिक्षित झाले तर उद्या ह्या संत साधूंच्याबद्दल वाचून त्यांची पुढे डोकी उघडतील आणि ते परमेश्वराला प्राप्त होतील. ते परमेश्वराला प्राप्त होतील म्हणूनच हे शिक्षण घ्यायचं आहे. ज्ञानेश्वरांनी पाहिलं की लोकांना संस्कृत समजत नाही तर त्यांनी साध्या बोळ्या भाषेमध्ये सर्वांना समजण्यासारख्या एक सर्वसाधारण पद्धतीने लिहिलेली गीत आपली ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्याचासुद्धा काय परिणाम झालेला आहे, कुणाला काही समजतच नाही. मुंबईला ज्ञानेश्वराचं एक मोठं सुंदर त्यांनी मंदिर बांधलं आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि म्हटलं की आम्हाला इथे आता ध्यान वगैरे करायला तुम्ही मंदिर द्या कधी. ते म्हणे नाही, तुम्ही त्या दिंड्या घालू शकता. म्हटलं दिंड्या काय? नाही म्हणे, आमच्याकडे फक्त दिंड्याच घालू शकता. पण म्हटलं हे जे तुम्ही पुतळे ज्यांचे लावले इथे ज्ञानेश्वर, त्यांनी कधी दिंड्या घातल्या होत्या का वेड्यासारख्या? अहो ठीक आहे, कधी आनंदात येऊन थोडं बहुत नाचलं तर, पण नुसतं दिंड्या घालायला इथे यायचं म्हणजे ह्यांना तरी बघायला पाहिजे ना. ते म्हणे ते वेगळं, त्यांचं वेगळं होतं. मग म्हटलं त्यांचं तुम्ही देऊळ कशाला बांधलं? कोणाचं आजपर्यंत मी दिंड्या घातलं म्हणून देऊळ बांधलेलं पाहिलेलं नाही. ते आनंदामध्ये मनुष्य जर दिंड्या घालतो ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. ते एक तऱ्हेचं आपलं उद्गार आहे परमेश्वराच्या स्तुतीमध्ये. पण त्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही ध्यान नाही करायचं, आपल्या आत्मध्ये नाही उतरायचं, आपल्या गहनात नाही जायचं. आपली जी संपत्ती, आपली जी संपदा आहे तिला जाणून नाही घ्यायचं, आपलं जे ज्ञान आहे त्याला ओळखून नाही घ्यायचं, असं आहे का त्याचे. आता आज आपल्या जगाची जी स्थिती आहे ती अशी आहे की जर ह्या भ्रमातनं तुम्ही उठले नाही तर ह्या भ्रमातच विरघळून जाणार. अगदी ही स्थिती सर्व जगात आज आलेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना त्याची कल्पना, कारण हे दक्ष आहेत, हे लोक दक्ष आहेत, आपण दक्ष नाही. आपल्याला काय, सकाळी एकदा जेवायला मिळालं म्हणजे झालं, मग पुढे काय असेल. माझा हरी तर देईल खाटल्यावर, त्याच्या पुढे आपण जायला तयार नाही, विचार करायला तयार नाही. पण आपण फार लवकर मिळवू शकतो ह्या लोकांच्या मानाने. ह्यांनी सगळं जे काही सहन केलं, ज्या आडमार्गाने गेले, जे जे ह्यांना त्रास झाले, त्या त्रासामुळे हे इकडे आले. तुम्ही कशाला त्या त्रासात जायचं, तुम्ही हे मिळवून घेतलं पाहिजे. पण आपल्यामध्ये म्हणजे ज्याला म्हणायचं एक बैठक पाहिजे ती सुद्धा नाही की 2 मिनटं बसून ध्यान करायचं, 2 मिनिटं बसून परमेश्वराला जाणलं पाहिजे. त्याशिवाय का परमेश्वर मिळणार आहे? सहजोग म्हणजे तुमच्यामध्ये जन्मलेला, सहज तुमच्यामध्ये जन्मलेला, तुमच्याबरोबर जन्मलेला असा योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुम्हाला आहे. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वातंत्र्य मिळवणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार, टिळकांनी सांगितलं ते बरोबर होतं. पण स्वस्वातंत्र मिळवलं पाहिजे हे मी सांगते. स्वातंत्र्य मिळून काय धिंडवडे झाले आहेत आपले, काय स्थिती झाली आहे ती तुम्हाला माहिती आहे का? आपण खरोखर स्वतंत्र आहोत? दारूच्या आहारी गेलेले कुठे, द्वेषाच्या आहारी गेलेले कुठे, मदाच्या आहारी गेलेले, अहंकाराच्या आहारी गेलेले असे आपण आहोत? अजून आपल्याला स्वतंत्रता कुठे मिळालेली? सर्व षडरूपींच्या हातात फसलेले आपण आहोत, आपण आपल्याला स्वतंत्र म्हणतो?
स्वचं तंत्र जोपर्यंत तुम्ही जाणणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होणार नाही. ही कसली स्वतंत्रता आहे? जर ही खरी स्वतंत्रता असती तर आपल्या देशाचं नाव दुसरंच झालं असतं, आपल्या देशाबद्दल लोकांना दुसरंच वाटलं असतं. पण तशी गोष्ट नाही आहे, तशी गोष्ट नाही आहे. हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे, जे अनेक तऱ्हेचे प्रकार, बायकांवर जुलूम, पुरुषांवर जुलूम, तरतऱ्हेचे जे जुलूम होत आहेत आपल्या देशामध्ये, आणि ज्यांचा काहीही अर्थ लागत नाही, अशा सर्व गोष्टींना जर तुम्हाला मोडता घालायचा असला तर प्रथम आत्म्याला प्राप्त व्हा. आत्म्याला प्राप्त झाल्याबरोबरच तुमच्यातला अहंकार गळून पडेल, तुमच्यातल्या वाईट सवयी गळून पडतील, त्यामुळे तुम्हाला झालेले अनेक रोग आहेत ते पडून पडणार. हे सगळं झालंच पाहिजे. कृष्णाने सांगितलेलं आहे, योगक्षेम वाम्यम. वरवरची दक्षता ठेवून, वरवरच्या गोष्टी करून काय चालत नाही. कर्णाचं उदाहरण फारच पाहण्यासारखं आहे महाभारतातलं. कर्ण हा फार दानशूर होता, दानशूर होता, त्याने पुष्कळ दानत केली, लोकांच्यासाठी फार काही केलं. पण ज्यावेळेला युद्धामध्ये त्याचा पाय रथामध्ये फसला, त्यावेळेला अर्जुनाने त्याच्यावरती बाण रोखले, तेव्हा कर्णाने सांगितलं की तू जर वीर आहे आणि मी जरी वीर मी आहे वीर, तर दोघांच्यामध्ये मी जेव्हा माझा पाय जेव्हा रथात अडकला आहे तेव्हा तू बाण सोडायचा नाही. कृष्णाने तेव्हा धर्माचा निवाडा दिला, त्याने सांगितलं ज्यावेळेला द्रौपदीची अब्रू लुटली जात होती तेव्हा तुझी वीरता कुठे गेली होती, तेव्हा तू कुठे होतास. त्यांनी अर्जुना सांगितलेला बाण मार. तशी स्थिती आपली होणार आहे. नुसत्या वरपांगीपणाने किंवा बाह्यतेने आपण केलेली कार्य त्याचं काहीही यश नाही. जोपर्यंत परमेश्वराला मिळवल्याशिवाय आणि आपण त्या साम्राज्यामध्ये आल्याशिवाय आपली काही बचत नाही. त्याच्या साम्राज्यात आल्याबरोबर अनेक तुम्हाला अनेक लाभ होणार आहेत, अनेक आशीर्वाद मिळणार आहे. मग तो परमेश्वरच आहे, तो किती महान आहे. लोकांना असं वाटतं की बोलाचाच भात बोलाचीच कढी माताजी परमेश्वर वगैरे काय नाही. हे पुष्कळसे भटजी लोक असं करतात. भटजी लोक कारण आपल्याला फसवून, असं बडव्यांनी माझ्या विरुद्ध काढलं होतं की माताजी म्हणतात परमेश्वर काय नाही. म्हटलं तुम्ही इकडे काय करता देवळात, नाही आम्ही आमचा धंदा करतो आहे. असं का बर धंदा करतो, म्हणजे त्याच्यासाठी हा धंदा झाल्यामुळे त्यांना विश्वासच वाटत नाही की परमेश्वर आहे, आणि म्हणून उघड्याने म्हणतात परमेश्वरच नाही आहे. तेव्हा हे काय बोलाचेचं भात आणि बोलाचीचं कढी नाही आहे, हे करून बघायला पाहिजे. केल्याने होत आहे रे, ज्यांनी अजून सहयोग केलेला नाही त्याच्याशी वितंड वाद घालण्यात काही अर्थ नाही म्हणून मी सोडून टाकते. कारण आपण वादविवाद करण्यात फार हुशार आहोत, तेच एक आपण शिकलो वादविवाद करणे. परमेश्वर हा ह्या सर्वांच्या पलीकडे आहे आणि त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे महात्म्य आहे, ते आपण जाणू शकत नाही जोपर्यंत आपण आत्म्याच्या प्रकाशात येत नाही. आत्मा हाच त्या विशेष स्वरूपाचा, त्या विशेष स्थितीचा स्रोत आहे, जिथे तुम्ही परमेश्वराला बघू शकता, जाणू शकता, तुम्हाला कळतं. नाहीतर नुसतं उगीचंच देवाला जायचं, नमस्कार करायचं झालं, आम्ही जाऊन आलो तुळजा भवानीला जाऊन आलो. आपल्या रोजरोजच्या गाण्यामध्ये महाराष्ट्रात सगळं कुंडलिनीचंच वर्णन आहे. आता जोगवा मागेन आईला, आईला मी योग मागेन, सगळे म्हणतात माताजी जोगवा म्हणायचं का, सगळे म्हणतात. नामदेवाने म्हटले बोधाची भरी न मी पाग परडी. बोध, बोध म्हणजे आपल्या ह्या ज्या सेंट्रल नर्वस सिस्टम्स आहेत, जी आपली संस्था मेंदू संस्था आहेत, त्या मेंदू संस्थाला जाणवलं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. नुसतं डोक्यात नसलं पाहिजे प्रवचन द्यायला, नाही तर पारायणं करत बसा. दत्ताची पारायणं करायची आणि तोंडामध्ये दारूचा वास, त्याला काही अर्थ आहे का? हा दांभिकपणा, हे सगळं जाण्याला एकच एकमेव मार्ग आहे, म्हणजे आपल्या आत्म्याला प्राप्त. पण ते जमायचं नाही, ते होत नाही. उद्या जर मी म्हटलं मी बाबाजी इकडे येऊन 108 बसले आणि मला 10-10 रुपये सगळेजणं द्या, तर हजारोंनी माणसं या साताऱ्याला उभ्या राहतील मला माहिती आहे. कारण 10 रुपयात बरं आहे आपलं, मिळतं ना काहीतरी गुरुपद, चालं घ्या 10 रुपयाला, स्वस्त आहे गुरु हा, काय हरकत नाही. मग बोलायचं आहोत त्या गुरूंपेक्षा हे स्वस्त दिसतात आणि काही सोडायलाही सांगत नाही, ठीकच आहे 10 रुपयाले तरी चालेल. मी काही सोडायला सांगत नाही तुम्हाला, काय सांगत. एकदा तुमचा आत्मा जागृत झाला म्हणजे आपोआप सगळं चटकन सुटणार, सगळं सुटून जाणार, आपोआप सुटणार. कारण तो सर्व शक्तिमान आहे,
तुमच्यामध्ये एवढी शक्ती असताना मी कशाला तुम्हाला सांगायला चालले की हे करा ते करा, ते तुमच्यातलंच तुम्ही बघायचं आणि तुझं आहे तुझं पाशी, ते एकदा मिळालं म्हणजे मग मला सांगाल की माताजी आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला एवढं आहे, एवढं आमच्या डोळे, एवढी धनसंपदा आमच्या डोळे, पण अहंकार सुटायला पाहिजे ना, अहंकार फार जास्त आहे, मला म्हणजे सगळं समजतं, मी पारायणं करतो, अरे पण तुला काय बाबा मिळालं का, आता तू हे सगळं करून तुला मिळालं का, अंतरही आहे ना परमेश्वर तो मिळवला पाहिजे ना, आपल्याच सगळ्यांना सांगितलं असून सुद्धा आपण तिकडे का लक्ष देत नाही, तेव्हा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, हे धन आपल्यामध्ये आहे, आज कितीदा तरी मी इथे आलेले पण सातारा जिल्ह्यात काय मला समजत नाही की ते काही जमत नाही इतकं, आता लोक म्हणाले की पुष्कळ जमत आहे माताजी लोक येत आहेत वगैरे, पण तरीसुद्धा हेच आज पुण्याला बघा, पुण्यालासुद्धा फार शिष्ट लोक आहेत भयंकर आणि खोडसाळ, काहीतरी टीका करायची आता ते म्हणाले ना की लोकांनी त्यांच्यावरती टोला मारला, तिकडे नुसते टोलेबाजीच करतात, त्यापलीकडे काही येत नाही पुणेकरांना, पण तिथे सहयोग एवढा जमला तो इथे का जमू नये, इथले लोक का त्यांच्यापेक्षा जास्त मूड आहेत काय, इथे का जमू नये, जर तुमच्यातच तुमचं धन आहे आणि तुम्ही सुशिक्षित आहात तेव्हा तुम्ही हे समजून का घेत नाही, काय चुकलं आपलं, नम्रता नाही, सहयोग घ्यायला नम्रता पाहिजे, परमेश्वर काय तुमच्या चरणावर येणार, म्हणून मी पाहिलं आहे की खेडेगावात खूप जमतो, मग म्हणायचं रांजले गांजले त्यांना होईल असं का, शहरातले लोक अगदी रांजले गांजले नाहीत, फार अगदी उत्तम स्थितीत आहे, त्यांच्या हातीच मला लागू द्या म्हणजे बघा, आता परवा एका ग्रस्ताला, ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना अंजायनाचा त्रास होता, मी ठीक केलं, ते गावभर फिरून सगळे घेऊन आले सगळे अंजायनावाले अमके तमक्यावर, म्हटलं आहे काय हे हॉस्पिटल उघडलं की काय तुम्ही, नाही म्हणे आता माताजी तुम्ही ह्यांची मदत करा, म्हटलं कशाला कशाला करायची, आधी परमेश्वराला शोधून काढा, तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आले तर मग आमची जबाबदारी आहे, सध्या तुम्ही आमच्या साम्राज्यात आहे ते आधी मिळवून घ्या, मग आम्ही सगळ्यांना ठीक करतो, नाही तर आमची तुमची काय जबाबदारी आहे, आमचा तुमचा काय संबंध, आम्ही बसलो इकडे परमेश्वराच्या साम्राज्यात, तुम्ही कुठं बाहेरून आले आम्हाला काय करायचं आहे, एकदा आतमध्ये या, आणि त्याच्यासाठीसुद्धा परमेश्वराने सगळी व्यवस्था करून ठेवली आहे तुमच्यासाठी, तो वाट बघतो आहे कधी येता माझ्या दारी, तो बघतो आहे की तुम्हाला कधी सिंहासनावर बसवायचं, तो बघतो आहे माझी मुलं कुठे गेली, आणि इकडे आम्ही बघतो काय की आम्ही शिष्टपणा दाखवून आलो आहे, तेव्हा हा खोळसाडपणा आणि ज्याला आपण म्हणू की कृत्रिमपणा उच्चृंखलपणा आहे हा अत्यंत गहनतेत जोपर्यंत मनुष्य जाणार नाही तोपर्यंत त्याला काही मिळू शकत नाही, म्हणून लोक म्हणतात कशाला जायचं त्या गहनतेत, तसं नाही, तुम्ही फक्त परमेश्वराला हाक मारा आणि ही कार्य होणार आहे, पण श्रद्धा असायला पाहिजे आणि श्रद्धेला असा नाही की अंधश्रद्धा, मला काही तुमच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीत, काही उकळायचं नाही, तुमचं जे आहे ते तुम्हाला आम्ही द्यायला आलो बस, त्याच्या पलीकडे काय नाही, पण त्यावरही जर प्रश्न कोणी विचारेल तर तो इतका उद्धटासारखा, इतका उद्धटपणा महाराष्ट्रात आलेला आहे की हे लोक कधी शिस्त शिकणार आहे हे मला समजत नाही, इतका उद्धटपणा लखनौला लोक करत नाहीत, दिल्लीला करत नाहीत, दिल्लीला लोक इतका करत नाहीत जितका आपल्या महाराष्ट्रात उद्धटपणा, म्हणजे शिव्या फक्त देत नाहीत बाकी उद्धटपणा फार, हे काय सुशिक्षण नव्हे, हे सुशिक्षण नव्हे, जे आम्ही द्यायला आलो आहेत त्या दादा पुता खरून अरे बाबा घे मी केला आहे स्वयंपाक जेवायला बस, पण भूक तर पाहिजे ना, भूक नसली तर तुम्ही त्या ताटालासुद्धा लाथ आणून टाकाल, भूक नसली अशा लोकांच्याकडे किती द्यायचं, तेव्हा सर्वांनी सहयोग नम्रपणे घ्यावा, स्वतःचं गुरु बनावं आणि इतरांना सुद्धा हा द्यावा, कारण हा प्रसाद परमेश्वराचा विशेष रूपाने आज कार्यान्वित झालेला आहे तेव्हा तो स्वीकारावा, अशी माझी आपल्या सर्वांना अत्यंत नम्र विनंती आहे, सगळ्यांना माझा सांगायचं असं आहे की इतका ह्यांनी मादराने इथे बोलवलं आणि हे सगळं व्यवस्थित केलं आहे त्याबद्दल आम्हा सर्व सहयोगांतर्फे आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आता काही प्रश्न असले तर विचारून घ्या, नंतर मध्ये मध्ये उठून जायचं नाही, थोडं तरी माणसाला धारजिण्य पाहिजे थोडं तरी.
तुमच्या सर्व सायन्सचं स्रोतसुद्धा परमेश्वरच आहे. त्यांनी सृष्टी रचलेली. जर तुम्हाला पंचमहाभूतांचं तत्त्व कळलं तर एवढी मेहनत करायलाच नको. पण जर सायन्स असलं तर त्या सायन्सच्याद्वारे तुम्ही ह्याचा पूर्णपणे प्रकाश लोकांवर घालू शकता. आमच्याकडे एक फार मोठे ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, युएनओचे आहेत ते. युएनओमध्ये काम केलेले प्रत्येक ठिकाणी ते ॲडवायसर म्हणून होते. आणि जातीने ते मुसलमान आहेत, इराणचे राहणारे आहेत. पण ते सहयोगात आले आणि त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून पाहिला की व्हायब्रेशननी म्हणजे या चैतन्य लहरीनी वाढ किती जास्त होऊ शकते, 10 पट जास्त वाढ होऊ शकते असं त्यांनी करून त्याची सर्व चित्र वगैरे काढली आहेत. आणि आता ते परदेशात पाठवणार आहे जिथे जिथे त्यांना पाठवायचं आहे. आणि त्याच्यासाठी लोकांच्याकडनं सँक्शनसुद्धा येईल वगैरे होईल. पण हे बाहेरून इथे यावं म्हणजे किती लाजीरवाण आहे. लोकांनी तुम्हाला रामदास स्वामीबद्दल साताऱ्याला येऊन सांगायचं म्हणजे ह्याला म्हणाव तरी काय. अहो तुमचा हा वारसा आहे. हेच मला समजत नाही की हे बाहेरच्या लोकांनी येऊन तुम्हाला सांगा म्हणजे ह्याला शोभतं का. आपल्याला आपल्यातच हे असताना नुसता वायफळ आपला अहंकार जरा सोडला तर सगळं बनू शकतं की नाही, हे ठीक होऊ शकतं की नाही. मग कशाला आपण एवढा शिष्टपणा दाखवायचा, त्याला काही अर्थ आहे का. बाहेरच्या लोकांनी येऊन तुम्हाला सांगायचं मला फार लाजीरवाणं वाटतं स्वतःला. मी ह्या महाराष्ट्रात जन्मली आहे, हा महाराष्ट्र किती थोर आहे हे मला माहिती आहे, म्हणून या महाराष्ट्रात मी जन्म घेतला. आता बाहेरच्या लोकांनी तुम्हाला सहयोग समजवायचा की आम्ही सहयोगाने सायन्सचे हे प्रश्न सोडवले, आम्ही आर्किटेक्चरचे हे प्रश्न सोडवले किंवा ते प्रश्न सोडवले किंवा आम्ही जे काही शारीरिक त्रास आहेत त्याच्यासाठीसुद्धा मेडिसनच्यावर हे मेडिसन आहे असं त्यांनी सांगायचं. त्यापेक्षा तुम्हीच का शिकून घेऊ नये. आणि जर शहरातला एक मनुष्य शिकू शकतो आणि खेड्यातलाही मनुष्य तसाच शिकू शकतो तर त्याला हरकत काय. प्रत्येक वेळा मी आपल्याला हे सांगते की सहयोगामध्ये जमलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काहीही सध्या करायचं नाही आहे. नुसतं तुमच्या बीला जसं म्हणतात की ह्या मातेच्या उदरात घालायचं आहे आणि त्या आपोआप त्याला अंकुर फुटतात. त्याला काही करावं लागत नाही ना, कारण जिवंतकार आहे. पण एकदा रोप आल्यावर मात्र त्याला जपावं लागतं. ते जपून मोठं झालं की त्याचे वृक्ष होतील आणि त्या वृक्षालाच फळे गोमटी लागणार आहेत. हे काही कठीण काम नाही, हे कार्य करायचं आहे, हे होणार आहे. आज जर तुम्ही साताऱ्याला नाही करून घेतलं तर आम्ही दुसरीकडे जाऊ. पण का रामदास स्वामींचा तरी विचार ठेवा. इथे येऊन इतके दिवस राहिले, काही त्यांचा तरी विचार ठेवा. आता खाली येऊन बसा, इतकं वर बसायला नको. काही खाली येऊन बसा सगळेजणं ध्यानाला. चला सगळे खाली येऊन बसा, चला जमिनीवर बसा आरामात. ही पृथ्वी म्हणजे केवढी मोठी आणि आज इथे सगळी कुंडलिनी आहे तुमची. या थोडं नम्रपणे या, सगळ्यांनी पारून घ्यायचं. खाली येऊन बसा सगळेजणं. ते लोक सगळे खाली बसले जे जमिनीवर कधी बसत नाही, तर आपण कशाला वर बसायचं. या खाली येऊन बसा आरामात, सगळे खाली येऊन बसा नम्रपणे. आता हे पाटील साहेबांचा मी फोटो पाहिला, इतके मला नम्र वाटले. काय इतके नम्र आहेत ते, संत आहेत ते. म्हणून बसा बसा. काय बोला, इकडे या पुढे. तुम्ही सहयोग केला आहे का. ती योग साधना काय कामाची नाही. मी सांगते तुम्हाला, तुम्ही जी योग साधना केली ते नुसतं शाब्दिक आहे. इथे अनुभव आहे, आधी अनुभव घ्या मग बोलूया. नाही का, उगीच ते वाचन करून काय उपयोग आहे. बर बसा तू बसा. प्रश्न चांगला आहे. बसा बसा, मी सांगते. छान प्रश्न आहे. तुम बसा, माझा प्रश्नाचं उत्तर देते मग तुम्ही सांग. प्रश्न छान विचारला की आपल्याला आपल्या आपली भारतीय संस्कृती फार उच्च आहे कबूल. आणि ह्या भारतामध्ये मोठे मोठे संत झाले, परमेश्वरी शक्ती या भारतामध्ये आहे. आणि आपल्याला सगळे जे शोध लावायचे टेलिव्हिजनचे हे परदेशांचे झालेत. आपल्याला काय शोध लागले नाही. त्याला मुख्य कारण असं आहे की झाडाला दोन स्थिती असतात, एक तर झाड असतं आणि दुसरे त्याला मुळं असतात. ह्या देशामध्ये
ह्या सर्व सृष्टीची मुळे आहेत. तिथे झाड आहे, त्या झाडाला मात्र वाढ झाली आणि त्यांनी आपली मुळं शोधून नाही काढली. म्हणून ते जे एवढे मोठे शोध लावणारे लोक आहेत ते आता आत्महत्येला लागलेत. तिथे जे मोठमोठाले देश आहेत ज्यांना आपण फार समृद्ध देश म्हणतो असे चार देश आहेत आणि त्या चारही देशांमध्ये आपापसामध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण लोक जास्त आत्महत्या करतात. हे सगळं करून हा सर्व शोध लावून शेवटी आत्महत्येलाच पावन झालेत आणि त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत. त्यांची जी दुर्दशा आहे ती आपल्यापेक्षा फार वाईट, फारच वाईट. एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, घरात जरासुद्धा शांत नाही आहे. लोक सर्व देश सोडून पळतायत, त्यांना समजत नाही करायचं काय. परत त्यांना समजत आहे की आपलं काहीतरी चुकलं आहे. तेव्हा हे जे म्हणतात की आमच्यामध्ये 18 वर्षामध्ये ही जागृती आली की परमेश्वराला शोधलं पाहिजे. आता झाडाचं सगळे त्यांनी प्रगल्भता पाहिली आणि तिथे काही आनंद नाही आहे. हे जरी रेडिओ आला, टेलिव्हिजन आला, सगळं आलं तरी आनंद कुठे गेला? तर तो कुठे गेला ते शोधण्यासाठी आता तुम्ही हिंदुस्थानात ते आले. आता अर्थशास्त्राचं मुख्य जर तुम्ही तत्त्व पाहिलं तर हे आहे की कोणचीही इच्छा तुमची पूर्ण होईल पण साऱ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार नाही, इन जनरल होणार नाही, इन पर्टिक्युलर होती असं त्याचं शास्त्राचं मुख्य हे आहे. म्हणजे आज तुम्हाला वाटलं मोटर घ्यावी, आली मोटर आली, मग उद्या वाटलं घर बांधावं, घर बांध, मग अमुक करा, मग तमुक करा. इच्छा काही तुमची पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला आनंद मिळत नाही. आलं ना तत्त्वावर, हे तत्त्व तिथे गेलेलं आहे. आता आपल्याला असं वाटतं आज हे व्हावं, उद्या ते व्हावं, मग कुणाला वाटतं आपण मंत्री व्हावं, कुणाला वाटतं आपण हे व्हावं. पण तू सुखी आहेस का बाबा? तर अडकास चेहरा का मिळालं तुला? आम्ही श्रीमंतातले श्रीमंत पाहिले, ते तसेच रडके का? कोणातही मी पाहिलं नाही की सुखी जीव असे, सुखी नाही. कारण काय? तत्त्व गेलं त्यांच्यातलं. तत्त्व ह्या भारतात होतं, आपल्या भारतामध्ये हे तत्त्व आहे, हे मूळ इथे आहे. पण आपण विसरलो, आपण लागलो त्यांच्या मागे धावायला. आपलं तत्त्व विसरून मुळाला सांभाळायला आपल्याला केवढं मोठं कार्य होतं. तिकडे जायच्याऐवजी आपण लागलो त्यांच्या मागे. 300 वर्षाची गुलामी आली ना आपल्या डोक्यात, तरी बरं, तरी बरं तो कोलंबस इकडे नाही आला, नाही तर त्यांनी तर आपल्याला खतमच करून टाकलं असतं. त्यांनी सगळ्यांना तिकडे अमेरिकेत जाऊन मारूनच टाकलंच, नुसते गोरेच लोक आहेत. एक तिथे मनुष्य तिथला आदिवासी दिसत नाही. आपण सगळे संपलंच असतो. मला वाटतं की हनुमानाने त्याला तिकडे घातलं की अरे बाबा तू इकडे नकोस. तर त्याचं मूळ इथे. तर हे झाडाला जे चिटकून बसले तर आपण त्यांच्या मागे जे धावतोय ते समजलं पाहिजे. आधी मुळाला काने शोधून काढायचं. तुमच्या हातात मूळ आहे, त्यांच्या हातामध्ये ते झाड आहे आणि त्या झाडावरनं टपाटपता पडत आहेत. तेव्हा त्यांनी जेवढे शोध लावले कबूल, पण त्या शोधाला आनंद नाही. आता हे लोक काही बघत नाही, टेलिव्हिजन नको रे बाबा, तो रेडिओ नको रे बाबा. ते कृष्णावर बसून ध्यान करायला मजा वाटते खरी. ते आपण तत्त्व विसरलो. आपण ज्या तत्त्वावर आपल्याला जे परमेश्वराने दिलं आहे ते वाढवायचं सोडून दुसऱ्यांच्या मागे धावायला आलो आणि ते आपल्याला वाटतं की ते आनंदी आहेत. कुणीच नाही, कुणीच नाही. आपण त्यांचं अंधानुकरण करू नये. तिथे काहीही शिकण्यासारखं नाही. अहो त्या इंग्लंड शहरामध्ये, इंग्लंडमध्ये त्याच्यामधला लंडन हा जो महत्त्वाचा एक भाग आहे म्हटलं पाहिजे, त्या लंडनमध्ये प्रत्येक आठवड्यात निदान 2 मुलं तरी आई वडील मारून टाकतात. मी काय खोटं सांगत नाही. तिथे मुलांनाच मारून टाकतात आई वडील आणि अशी तशी मुलं नाही, चांगली जन्मलेली, गळे घोटून मारतात, आई वडिलांना मारून टाकतात, म्हाताऱ्या आजा आजींना मारून टाकतात, 8-8 वर्षाच्या मुलांना मारून टाकतात आणि 8-8 वर्षाचे मुलंही मारतात. असे खुनशी लोक आहेत ते. तो खुनशी पण अशासाठी आला की जे मूळ प्रेम आहे तिथेच ते आपण गेलो. ह्याचं मूळ आहे प्रेम, ते ह्या भारतात आहे आणि त्या प्रेमाला आपण विसरलेलो आहोत. आपल्यातही विसंगती आलेली आहे, आपण तिकडे लक्ष दिले नाही. हे मुख्य मूळ आहे. जेव्हा आपण हे शोधून काढू तेव्हा रेडिओ आणि टेलिव्हिजन काय नाही, सगळं पायाची धूळ आहे. ते तर जे महाधन आहे ते मिळवा, हेच मी सांगते. आता कळलं का तुम्हाला? आणि ह्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा किती दुर्दशा त्या देशाची आहे. आपल्याला असं वाटतं दुरून डोंगर सांजरे रे बाबा. आम्ही 12 वर्ष राहिलो आणि परत साहेबांना त्यांनी परत इलेक्शन दिलेलं आहे तर आणखीन 4 वर्षाचा आणखीन वनवास. म्हटलं रामाला तर 14 वर्षाचा, मला 16 वर्षाचा झाला आहे. तिकडे कंटाळा आला त्या लोकांचा.
इतके घाणेडे लोक आहेत, त्यातनं हे कमळासारखे काहीतरी निघून आले बाहेर, चिखल आहे नुसतं. अहो तुम्ही पुष्कळ बरे, म्हणून तर कुणी हिंदुस्थानी गेला की सहयोगी त्याची पूजाच करू लागतात. तुम्हाला स्वतःची कल्पना नाही तेच तर मी सांगते, खरंच कल्पना नाही. तेव्हा त्यांच्याकडे बघू नका, घाणेडे लोक आहेत, काही नाही त्यांच्यात, काही राम नाही. एवढे शोध लावून सुद्धा आताच ॲटम बॉम्ब बनवून ठेवलेला आहे डोक्यावरती, तो कधी फुटेल माहीत नाही, इकडून जर कुणी एक बटन दाबलं तर सगळ्याच्या सगळ्याच नष्ट होणार. सुज्ञता नाही, गणपती नाही त्यांच्याजवळ, आपल्याजवळ गणपती आहेत. ते केवढे मोठे आहेत, गणपतीचं केवढं मोठं शास्त्र आहे ते आपण शिकायला तयार आहे. घरी गणपती ठेवला, डॉक्टर असले आर्किटेक्ट नमस्कार करायचा, अरे बाबा तो गणपती आपल्यामध्ये तो जागृत करून घ्या असं म्हटलं काय, असं कसं म्हणता तुम्ही, असं कोणत्या सायन्समध्ये म्हटलं, सायन्समध्ये नाही, सायन्सच्या पलीकडचं सायन्स सांगते मी, देवाचं सायन्स शिकून घ्या, पण ते शिकायला आपण तयार नाही, त्यांचंच आपल्यात गुलामी आहे. म्हणून आता इंग्लंडमधून येऊन लोक शिकवतील तुम्हाला, तेव्हा तुम्ही शिकणार आहात का आधी विचारायचं मला, झालं. तेव्हा आता आधी प्राप्त करून घ्या, आपली शक्ती तर आधी प्राप्त करा, मग बघू कोण कोणी काय मिळवलं आहे ते. आता या तुम्ही पुढे, हा प्रश्न उत्तम होता, पाणी द्या हो. काय म्हणता, काय कोण जोराने बोला, ऐकायला येईल नाही, काय म्हणतात ते बोलता येत नाही स्पष्ट. तुम्हाला बोलता येत नाही, बोलता येतं ना, मग बोला ना. नाही म्हणजे तसं असलं तर सांगा नीट, बोला ना काय झालं, काय कशाला, इकडे या वरती येऊ, वरती येऊन सांगा. काय म्हणतात ते कळतच नाही, त्यालाही नाही कळत नाही, मलाही नाही कळत. श्रीमती घसा बसलास कदाचित, घस पाणी या या इकडे. काय विशेष प्रश्न आहे का उगीचच काहीतरी आहे. हां का, बरं बरं बसा बसा, तुम्ही काहीतरी काहीतरी घेऊन काय, त्याला शब्द पण माहिती नाही. ओम सच्चाजीत असं काय म्हणतात, ओम सच्चाजीत असं म्हणत असेल, काय म्हणतात, ओम सच्चिद आनंद, सच्चित आनंद हे म्हणजे आत्म्याचं वर्णन आहे. त्याच्यावर मी निदान तरी 10 लेक्चर्स दिले आहेत, ते तुम्ही मागून घ्या आणि ऐकून घ्या. ओम सच्चिदानंद, ओम म्हणजे हे चैतन्याला ओम आहे, अ उम अशा 3 शक्त्या आहेत, महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीच्या 3 शक्त्यांना अ उम असं म्हणतात, आणि वर अनुस्वार आहे तो आत्मा आहे. आणि सच्चिदानंद, सत चित आणि आनंद, सत्य म्हणजे जे काय आहे ते आत्म्याने जाणलं जातं. उद्या जर तुम्हाला म्हटलं ही स्वयंभू मूर्ती आहे, तुम्ही कसं मानायचं, तुम्ही जर पार झाले सच्चिदानंद झाले तर जाऊन हात तिथे केल्यावर तुमच्यात इतके गारगार हाताला येईल की कळेल की ही खरोखर जागृत मूर्ती आहे. या सच्चिदानंद शक्तीनेच ही सर्व कार्य होतात. सच्चित आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. उगीचाच कुठेतरी एखादा शब्द ऐकून घ्यायचा आणि त्याच्यावर बसायचं हा सहयोग नाही. पहिल्यांदा अनुभव घ्या आणि सगळं समजून घ्या. त्याला काही विशेष डोकं लागत नाही, हृदय असायला पाहिजे फक्त. तुम्ही हा शब्द म्हटला ना, ओम सच्चिदानंद असं म्हटलं का, बरोबर. आता एक आणखीन सांगायचं म्हणजे जरा टोप्या काढून घ्या. आईकडे काही टोप्या घालून आपण जात नाही, सहस्त्रार भेद करावा लागतो, सहस्त्रार भेद व्हायला पाहिजे, इथून कुंडली निघायला पाहिजे. कृपा करून टोप्या काढून ठेवा. आईकडे कशाला पाहिजे टोप्या, ते एखाद्या राजाबीजाकडे जायचं असलं तर ठीक आहे, पण आईकडे गेलं की आई पहिल्यांदा डोक्यावरच हात ठेवते, आशीर्वाद सगळा डोक्यावरच देते आईने का. हां
चपला काढून ठेवा एकीकडे वेगळीकडे. आता झालं मग सांगू तुम्हाला. आता सगळे ध्यानाचे आहेत. 99% पीपल वॉन्ट रिअलायझेशन, बरं का? मग विचारा प्रश्न. मग तुम्हाला समजावून सांगते, आधी पार होऊन घ्या मग बोलू. चपला काढून ठेवा थोडेसे, कारण हे ही जमीन आहे ना, तिला आपण साधी जमीन समजतो, ती जमीन नाही आहे, ही योगभूमी आहे. एवढं माझं ऐका फक्त, चपला काढून बसा. ह्या जमिनीला मांडी घालून चांगलं बसा. सगळे बसून घ्या. आता उभे कशाला तुम्ही? बसून घ्या ना महाराज, बसून घ्या. आता पार व्हा. ताईंनी समजवायचं तरी किती, काही समजतच नाही. बघ्यासारखं उभं राहायचं आहे का? असं काय करता? मोठं पण धरलं पाहिजे ना. हां, टोप्या उतरवून बसून घ्या, नाही तर खुर्चीवर बसा, पण बसून घ्या. जरा तरी स्वस्थ व्हायला पाहिजे ना माणसानी. प्रसन्न चित्त असायला पाहिजे, प्रसन्नता पाहिजे. प्रसन्न चित्त, स्वतःकडे प्रसन्न चित्त असायला पाहिजे. ही आधी तुम्ही शक्ती मिळवून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय सांगते ते. त्याच्या आधी सांगून तरी काय सांगणार? आता दोन्ही आत असे ठेवा. ह्या दोन्ही हातामध्ये चैतन्य लहरी जाणवल्या पाहिजेत, हे मुख्य आहे. आता आपल्याला मेडिकल सायन्सविषयी माहिती नाही आहे, पण जी इडानाडी आहे किंवा जिला इंग्लिशमध्ये लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात, ती नाडी ह्या हातातनं वाहत असते. आणि दुसरी पिंगला नाडी जी आहे, जी सूर्यनाडी आहे, ती ह्या हातातनं वाहत असते, आणि तिला राईट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. सुषुम्ना नाडी जी आहे ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला संचालित करते. खरोखर म्हणजे ह्या नाड्या सूक्ष्मात आहेत आणि त्या ह्या संस्थांना संचालित करतात. तेव्हा डावी बाजू जी आहे ती आपली इच्छाशक्ती आहे, उजवी जी बाजू आहे ती आपली कार्यशक्ती आहे. आणि ती इथे कपाळावर इथे मधोमध जाऊन त्या ठिकाणी ज्याला ऑप्टिक थॅलमस म्हणतात त्या ठिकाणी अशी जाऊन अशी क्रॉस करते. म्हणून ती उजवी बाजूनी जाऊन इकडे डावीकडे अशी येते, आणखी इकडून जाऊन अशी येते. आता याच्यात सगळी पुस्तकं आहेत, समजवणारे लोक आहेत. इथे साताऱ्याला एकाहून एक मोठे मोठे सहयोगी आहेत, त्यांना सगळ्याचं ज्ञान आहे. ते इंजिनियर्स आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. पण तुम्ही जाऊन विचारायला पाहिजे, त्याचा पत्ता घेतला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सगळं फुकटच होणार आहे, कारण परमेश्वराला काही पैसे बिशे समजत नाही. त्याला पैसे बिशे काही द्यायचे नाहीत. लोक म्हणतात माताजी पैसे घेतले म्हणजेच लोक येतात. तसं असे लोक काय कामाचे हो? पैसे दिले म्हणून परमेश्वराकडे येतात असे लोक काही करणार आहेत का? एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. तेव्हा जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांच्यासाठी सहयोग आहे. ज्यांना स्वाभिमान नाही ते कसे परमेश्वराच्या साम्राज्यात जाते? भिकाऱ्यांचं तिथे काय हे लावायचं आहे का? असा विचार ठेवायचा. आपण स्वाभिमानी आहोत, पैसे कशाला द्यायचे परमेश्वराला? परमेश्वराला पैसे नको. आता डावा हात माझ्याकडे म्हणजे काय? की तुम्ही ह्याची इच्छा करता. तुमच्याजवळ इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराला प्राप्त व्हावं, तुम्हाला योग साधावा, ही इच्छा म्हणून डावा हात माझ्याकडे. आणि उजवा हात जो आहे तो क्रियाशक्तीचा आहे. तर डावा हात माझ्याकडे करून जर उजवा हात तुम्ही असा जमिनीवर ठेवला तर तुमच्यातलं जे जडतत्व आहे ते ही पृथ्वी ओढून घेणार. करून बघा. उजवीकडे असा उजवा सहज ठेवायचा, काय वाकायचं नाही, काय नाही. सहज पुढे नका ठेवू, साईडला, एका बाजूला असा सहज ठेवायचा. दाबायचा नाही, काय नाही, सहज ठेवा. बघा आता कशी चैतन्य शक्ती कशी वाहते ते बघा. डावा हात माझ्याकडे. हा डावा हात म्हणजे तुमची इच्छा आहे, आणि ती इच्छा थांबवणार कोण आहे? तर तुमच्यामध्ये असलेले जे काही जडत्व आहे ते जडत्व जायला पाहिजे. ही पृथ्वी ही ओढून घेणार. ही भयंकर इतकी पवित्र आहे आणि इतकी तेजस्वी आहे की ती पटकन ओढून घेते. तुम्ही नुसती इच्छा करा, हे गणपतीचं तत्व आहे. सगळ्या आपल्यातली जेवढी नेगेटिव्हिटी आहे ती ओढून घेते. जे जडत्व आपल्यात आहे ते ओढून घेते. बघा हे सायन्स बघा. डोळे मिटून ध्यान टाळूकडे फारत लावायचं, नाही तर कुठेही लावलं नाही तर चालेल. अगदी मोकळं सोडा स्वतःला, रिलॅक्स्ड. ती सरळ बघा किती सोपं सायन्स आहे.
डाव्या हातात असं वाटेल गार गार येते, गार गार असं काहीतरी येते, आधी गरम वाटेल मग गार गार वाटेल, एकदम विचार थांबतील, विचार समाधी एकदम होते. आजकाल कुंडलीने सटकनवर जाते, सटकन, काय दिसत नाही काय नाही, एकदम सटकनवर जाते. आता उजवा हात टाळूच्या वर धरा, उजवा हात डावा हात असाच, उजवा हात उजवा उजवा हात हा उजवा असा वर धरायचा डोक्याच्या वर, टाळूवर बघा इथे गार येत आहे का डोक्यातनं टाळूतनं बघा, येत आहे आता. हा उजवा हात माझ्याकडे करायचा, उजवा हात माझ्याकडे हा असा, उजवा हात माझ्याकडे करायचा, डावा हात असावर. आज दत्ताला स्मरण केलं तरी होईल, विशेष दत्त जयंती आहे आज, सगळ्यांना तुम्हाला गुरु करायचं आहे मला, अगदी सोपं काम आहे. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा. आता जे काही तुमच्यामध्ये विचाराचं थैमान चाललं असेल, किंवा ज्याला आपण म्हणतो फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्याकडे लक्ष वगैरे, जे काही तुम्ही असे आपली विमानं रचली असतील ती सगळी, अहंकार असा सगळा हा आकाश तत्वात जाऊन म्हणतो. पंचतत्वाचं हे सायन्स आहे, ते शिकून घेतलं पाहिजे. हातात असं गार वाटलं पाहिजे, जर खालून गार वाटलं तर असं वर घ्यायचं, जर खालून गार वाटलं तर हातात गार गार वाटलं पाहिजे. डोळे मिटून ठेवा. आता परत बघा काही विचार येत आहेत का, विचार आले तर म्हणा क्षमा क्षमा, हा त्याचा मंत्र आहे, क्षमा करा त्याचा, नको मला हा विचार, नको मला विचार. अगदी सोपं आहे बघा. आता डावा हात डोक्यावर ठेवायचा, डोळे उघडा, डोक्यावर ठेवून इथे डोक्यावर असं धरून विचारायचं, थंड येत आहे का बघा. आता माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा असं तुम्ही म्हटल्याशिवाय मी काय करू शकत नाही, साधा म्हणायचं. आता डावात एकदा परत बघा. आहे वाटतंय गार, तोंडानी हो म्हणायचं, वाटत आहे गार डोक्यातनं, वाटतंय का नाही, कठीण आहे हा. पण आता दोन्ही हात वर करा आणि मागे असे मान करून विचारायचं की ही परमेश्वराची ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, ही चैतन्य शक्ती आहे का. हां आता हात खाली घ्या बघा, आता येते का हातात गार, येत आहे का, येत असलं तर हो म्हणायचं, येत आहे का इकडे, पुरुषांना कमी येत आहे का, काय हो डोळे मिटा, आता सगळे डोळे मिटून घ्या. आता हात हृदयावर ठेवायचा, उजवा हात, हे मला परदेशात करावं लागतं, हिंदुस्थानात जवळजवळ लोकांना लवकर जागृती होते पण सातारा जरा मॉडर्न झालेलं दिसत आहे. हां आता हृदयावर हात ठेवून म्हणायचं, एक प्रश्न विचारायचा माताजींना, श्री माताजी मी आत्मा आहे का असा प्रश्न विचारायचा तीनदा, जोराने मनात विचारा.
आता डावीकडे पोटावर उजव्या बाजूला हात ठेवायचा, डावीकडे उजवा हात ठेवायचा, डावीकडे पोटावर उजवा हात ठेवायचा दाबून। हे गुरुचं स्थान आहे, गुरुची शक्ती इथे असते। तेव्हा आत्म्याविषयी विचारलं तर असं विचारायला पाहिजे, जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु आहात। विचारायचं, माताजी मीच माझा गुरु आहे का? तीनदा प्रश्न विचारा। आता पोटाच्या खालच्या भागात ओटीपोटात आपण म्हणतो तसं डावीकडे उजवा हात दाबून धरायचा। हे शुद्ध विद्येचं स्थळ आहे, इथून आपण सर्व शुद्ध विद्येची चालना करतो। इथून संबंध परमेश्वरी सायन्सचं कार्य होत असतं, हे स्वादिष्टान चक्र आहे। तिथे हात दाबून धरायचा डावीकडे, डोळे मिटून ठेवायचे। आता ह्या ठिकाणी परत तुम्ही स्वतंत्र आहात, तेव्हा तुम्ही म्हणायचं की माताजी मला शुद्ध विद्या द्यावी, मी काय जबरदस्ती करू शकत नाही, कृपा करून मला शुद्ध विद्या द्यावी। श्री माताजी कृपा करून मला आपण शुद्ध विद्या द्यावी, असं आपण साधा म्हणा नम्रपणे। जसं आपण एखाद्या गुरुला म्हणतो तसंच आईला म्हणावं लागतं, आई मला जेवायला वाढ। आता हा उजवा हात परत गुरुतत्वार्थी म्हणजे पोटाच्या वरच्या बाजूला दाबून धरा डावीकडे, डावीकडे उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला दाबून धरायचा, हे गुरुतत्व आहे तिथे। आता कुंडलिनीची मदत करायची आहे, कारण आता तुम्ही म्हटल्यावर की मला शुद्ध विद्या द्या, कुंडलिनी हलू लागली, तर तिची मदत करण्यासाठी पूर्ण विश्वासाने आत्मविश्वासाने असं म्हणायचं, माताजी मीच माझा गुरु आहे। असं दहादा म्हटलं पाहिजे, दहा गुरुतत्व आहेत। माताजी मीच माझा गुरु आहे असा आत्मविश्वासाने म्हणा। तुम्हीच तुमची कुंडलिनी आता जागृत करत आहात। आता हा हात परत उचलून हृदयावर ठेवायचा, हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे, खालून धरायचं डावीकडे, उजवा हात हृदयावर डावीकडे खालून हृदयाला असं धरल्यासारखं करायचं। या ठिकाणी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हणायचं, माताजी मी आत्मा आहे असं बारादा म्हणायचं, कारण हे चक्र जे आहे त्याला बारा तत्व आहेत म्हणून। इंग्लिशमध्ये सप्लेक्सस म्हणा किंवा आपल्याकडे पाकळ्या म्हणतात त्याला, आपलं सगळं काव्यमय असल्यामुळे कमळाच्या पाकळ्या आहेत त्या। मी आत्मा आहे, श्री माताजी मी आत्मा आहे असं ठासून म्हटलं पाहिजे। तुम्ही आहात, हे सगळं बाह्यातलं आहे अज्ञानामुळे, ज्ञान झाल्यावर कळेल। आता परमेश्वर हा करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे, पण मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे।
तेव्हा आपण कोणतीही चूक केली हे झालं ते झालं तुम्ही पापीजन वगैरे असं जे सांगतात ते काय ऐकायचं नाही. तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही, मनुष्यच आहे, मनुष्य चूक करणार आणि परमेश्वराला क्षमा ही केलीच पाहिजे आणि तो क्षमेचा सागर आहे हे लक्षात घेऊन हाच हात उजवा हात असा मानेच्या इथे मान आणि खांदा ह्या ठिकाणी धरायचा जोरात. हे सगळ्यात जास्त धरलेलं चक्र इथे ते अनेक कारणामुळे धरलं जातं पण मी वाईट माझं हे चुकलेलं मी पतित आहे अमका आहे तमका आहे माझ्या स्वतःबद्दल न्यूनत्व घेतलं म्हणजे हे धरतं त्याच्यामुळे अनेक रोग होतात माणसाला. तेव्हा मी काही दोषी नाही मी काही चूक केलेली नाही श्री माताजी परमेश्वर हा करुणेचा दयेचा सागर आहे असं 16 म्हणावं लागेल. मी अपराधी नाही आहे मी काही चूक केलेली नाही पूर्ण विश्वासाने म्हणायचं फार जोरात धरलाय चक्र आहे. आता हा उजवा हात कपाळावर असा धरायचा आडवा आडवा कपाळावर धरायचा दाबून दोन्हीकडनं जसं आपण डोकं दुखलं म्हणजे दाबतो तसा. आता हे आज्ञाचक्र आहे या चक्रावर मी सर्वांना क्षमा केली हा मंत्र आहे. आता पुष्कळ म्हणतील माताजी आम्ही कशी करायची अहो तुम्ही काहीच करत नाही क्षमा करता किंवा नाही करत म्हणजे हे उगीचंच भ्रम आहे पण नाही केली म्हणजे मात्र डोकं दुखतं म्हणून असं धरून बसायचं आणि म्हणायचं मी सर्वांची क्षमा केली एक जात. आता कितीदा म्हणायचा तो प्रश्न नाही हृदयापासनं म्हणा माताजी मी सर्वांची एक जात क्षमा केली धरून डोकं दोन्हीकडनं दाबून धरायचं. हे फार महत्त्वाचं चक्र आहे. आता हा हात मागे घ्यायचा आणि जोरात धरायचं डोकं मागे असं मागे थोडंसं फेकून हे आज्ञाचक्राचं दुसरं अंग आहे. ह्या ठिकाणी काहीही स्वतःवर दोष न घेताना स्वतःच्या चुका न पाहताना असं म्हणायचं की जर माझं काही चुकलं असेल परमेश्वरा तर मला क्षमा कर फक्त पण काही स्वतःबद्दल दोष मानू नये घ्यायचा मागे हात ठेवा सगळ्यांनी करायचं नाही तर मी काय प्रश्नाची उत्तरं देणार नाही सगळ्यांनी करून बघा जोरात दाबून धरा पकड आहे फार. आता आता शेवटलं चक्र ज्याला सहस्त्रार म्हणतात ते सहस्त्रार टाळूच्या वर आहे तेव्हा हात असा पूर्णपणे उघडून घ्यायचा तळ हात बरोबर टाळूवर ठेवायचा दाबून धरायचा दाबून धरायचा आणि 7 असं असं घड्याळाच्या काट्यासारखं फिरून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यावेळेला हे म्हणायचं की माताजी मला आत्मसाक्षात्कार हवा तो कृपा करून द्यावा असं म्हणायचं नम्रपणाने 7 म्हटलं पाहिजे. आता हात खाली घ्या आता उजवा हात माझ्याकडे करा केवढी गर्मी होती तुमच्यात आता डाव्या हाताने बघा आता येते का गार एवढी मेहनत करूनही आले नाही तर मग काय म्हणायचं डावा हात उजवा हात माझ्याकडे उजवा हात माझ्याकडे करायचा डावा हाताने बघा डाव्या हाताने अहो डाव्या हाताने बघा येते का आता गार येते ना आता हां आलं आता रस्त्यात आता डावा हात माझ्याकडे करा
आता उजवा हात करा, डोक्यात नाही आला पाहिजे गारगार. कोणाकोणाला जरा गरम येईल, लिव्हर असलं तर गरम येतं. हां आता येत आहे ठीक. आता परत ह्या हाता निघता बघा. आता दोन्ही हात माझ्याकडे असे करून बघा, काही विचार येतोय का डोक्यात? माझ्याकडे निर्विचारित आहेत बघा. आता विचार येत नाही ना डोक्यात, म्हणजे निर्विचार समाधी आहे. अच्छा पलीकडची स्थिती निर्विकल्प आहे, तिला साधली पाहिजे बस. तरी हातात ना गारगार येत आहे आता, असे वर हात करा बघा, येत आहे का गारगार? येत आहे? ज्या लोकांच्या हातातनं किंवा डोक्यातनं गारगार येत आहे असे दोन्ही हात वर करा. अशा लोकांनी दोन्ही हात वर करायचे. करा बरं बघू किती लोकांचे आहेत. झाले सगळे, साताऱ्याचा साताराच पार झाला आज दत्त जयंतीला. उत्तम, अत्युत्तम, वा रे वा, छान छान छान. आता करा हात खाली. सगळ्यांना माझा नमस्कार, फार आनंदाची गोष्ट आहे. आता हे नुसतं जागृती होऊन कुंडलिनी भेद झालेला आहे, पुढे शिकलं पाहिजे. आता ह्यातले किती लोक ह्याच्यात बसणार आहेत आणि जमणार आहेत ते मला माहिती नाही, पण कृपा करून आपल्या आत्मसाक्षात्काराचा मान ठेवला पाहिजे. हे आत्मसाक्षात्कार काय आहे ते जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही कसं करणार? समजा तुम्हाला जर मी इंग्लिश पैसे दिले तर तुम्ही म्हणाल माता ज्याचा काय उपयोग आहे, ते बाजारात जाऊन बघितलं पाहिजे. तेव्हा आधी हे जे मिळालेलं आहे धन, हे काय आहे ते समजून घ्या, स्वतःला स्थित करून घ्या. म्हणजे बघा कोणत्या शक्तीला तुम्ही उतरता आणि अत्यंत शांत वाटेल तुम्हाला. त्याच्यातलं उहापोह नाही करायचा, वादविवाद नाही करायचा, शांत दी शांतपणाने डोळे मिटून थोडेसे बसा. पाच मिनटं तरी शांत बसा, काही विचार करू नका, शांत वाटेल. असं म्युझिक लावा काहीतरी, ऐका त्यांच्याजवळ, त्यांना सांगा खाली, ह्या मुलांना सांगा, ए ओरेश्वर खाली जाऊन सांग, त्या लोकांना सांग. इकडे तिकडे बघू नका, एक दोन मिनटं आपल्या स्वतःला बघा, दोन मिनटं बसा स्वस्थ, दोन मिनटं बस. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये, आपल्यामध्ये जो स्थ झाला, जो स्थापित झाला तो स्वस्थ. अर्धवटासारखं वागून कसं चालेल लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं मोठं आहे आपल्याजवळ असून आपण काहीतरी असं का वागतो? काय झालं आहे आपल्याला? सगळे योगी जन आहात तुम्ही आता. कल्पतर उंचे आर्णव, हां. हॅव ब्रॉट एनी म्युझिक विथ यू? Just put on some nice music for them. All have got, practically most of them have got realization. Do you have? Please. Thank you. Just put the light on the other side. Just move it. Just move that side. No. Towards them. Let them have a look. Ah
जो भजे हरि not music like that which gives you thought jo bhaje hari ko some instrumental music should be at the time but well, they know the language they are not like you so it goes into thought again the thought starts put on something that is instrumental you don't know the language so you enjoy it kana apni bhasha samjhte mhanun te far khush ahet म्हणा ते म्हणतात की माताजी तुम्ही मराठीत बोलता म्हणजे आम्हाला ध्यान चांगलं लागतं म्हणजे आम्ही विचार करत नाही मग नुसते तुमचे जे व्हायब्रेशन चालतात त्यांनीच आम्ही उठतो म्हणून मराठी आम्हाला लेक्चर द्या इंग्लिशमध्ये देऊ नका इंग्लिशमध्ये दिलं म्हणजे आमचे विचार चालतात पण मराठीत बोलायला लागले म्हणजे तुमचे आपले चैतन्याच्या लहरी वाहू लागतात मंत्रामुळे आणि आम्हाला ध्यान लागतं चांगलं तेव्हा मराठीतच बोला तुम्ही आता मराठी शिकतायत ते उद्या मराठी त्यांच्यापासून शिकू नका म्हणजे मिळवली मी Are why don't you turn the light towards them who's this one just turn this one the light to them what's the matter this is for all the Sahaj Yogis you have to go to Krishnanagar all of you after this program then you have to go back to Brahmapuri हे बघा आशियांची यंत्र खराब होतात पण तुमच्या आतलं यंत्र कधी खराब होत नाही ही सगळी यंत्र खराब होतात पण आतलं यंत्र खराब होत नाही आणि त्याचं सायन्स अगदी अचूक आहे त्याला परत हे नाही की हे चुकलं मग पुढचं नीट करा मग अमुक मग ही थिअरी आली मग ती थिअरी तसं काही नाही जे आहे ते तसंच आहे त्याला पर्यायच नाही आहे काय झालं वाय डोंट यू पुट द लाईट दॅट साईड प्लीज वाय डोंट यू कीप इट ऑल द टाईम दॅट साईड हे डोकं कोणाचं आहे कोण आहे मला समजा एडफोटच दिसतो What's the matter? No music? हे असं आहे सगळी यंत्रविद्या ही आहे बघा आम्ही मात्र कुंडलिनी जागृत करून दिली अजून यांचं लागतच नाही हे सायन्स आहे बघा तिकडे जर चुकून बटन दाबलं की नाही तर रशिया तिकडे डिस्ट्रॉय होणार नाही तर अमेरिका तरी सातारा शहरामध्ये कृष्णानगर येथे
दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता सहयोग ध्यानाचा कार्यक्रम होत असतो. तर पत्ता आपणाला सांगत आहे, SM देशमुख कृष्णाई, श्रीनगर हाऊसिंग सोसायटी, कृष्णानगर. परत एकदा ऐकता, SM देशमुख कृष्णाई, श्रीनगर हाऊसिंग सोसायटी, कृष्णानगर. इथं प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 7 वाजता ध्यानाचा कार्यक्रम होत असतो, तरी आपण सर्वांनी तिथं यावं. आपणासाठी फोटो पुस्तकं तिथं दिली जाते. परत एकदा पत्ता सांगतो, SM देशमुख कृष्णाई, श्रीनगर हाऊसिंग सोसायटी, कृष्णानगर, सातारा. जय श्री माताजी. पुढच्या वेळा सगळ्यांचे पुस्तक आले पाहिजे.